नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव आहे दीप्ती नायर आणि आपण द हिंदू एक्सप्लेन या सिरीजमध्ये ज्या रोज महत्त्वाच्या न्यूज न्यूज असतात किंवा ज्या एक्झाम ओरिएंटेड न्यूज असतात याचं डिस्कशन करत आहोत. द हिंदू न्यूजपेपर आपण एक्सप्लेन करत आहोत मराठीमध्ये. आजच्या द हिंदू न्यूजपेपरमध्ये ज्या काही महत्त्वाच्या न्यूज किंवा एडिटोरियल आहेत ते आपण इथे पाहणार आहोत. आज आहे सॅटरडे आणि सॅटरडे असल्यामुळे सायन्स पेज आलेला नाही आहे, त्याच्याचबरोबर एडिटोरियलमध्ये देखील काही खूप जास्त महत्त्वाचं मला बघायला मिळालं नाही. एक न्यूज आहे जी महत्त्वाची आहे, जी आहे सुप्रीम कोर्टाने राहुल गांधीच्या कन्व्हिक्शन फॉर मोदी सरनेमवर स्टे आणलेला आहे. याचा संबंध जनरल स्टडीज पेपर 2 चा आहे. म्हणजे जर या न्यूजचं पॉलिटिकल अँगल तुम्ही डिलीट करून टाकलं तर या न्यूजचा जो ओव्हरऑल एसेन्स आहे तो जनरल स्टडीज पेपर 2 मध्ये तुम्हाला बघायला मिळेल. आणि कशाशी संबंधित आहे की आर्टिकल 1021 जे आहे, 1021 त्यातला ई सेक्शन, म्हणजे 102 आर्टिकल आणि त्या 102 आर्टिकल मधला जो ई सेक्शन आहे, ई सेक्शन म्हणजे काय की सब पार्ट ई जो तुम्हाला बघायला मिळतो कॉन्स्टिट्यूशनचा, यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की कशाप्रकारे जे डिस्क्वालिफाय होतात, डिस्क्वालिफिकेशन ऑफ मेंबर ऑफ पार्लियमेंट फ्रॉम इदर हाऊस ऑफ पार्लियमेंट, याचं वर्णन इथे केलेलं आहे. म्हणजे आर्टिकल 102 ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन इज इम्पॉर्टंट रिगार्डिंग दिस न्यूज. एकदा इथे तुम्हाला लिहून देते म्हणजे तुम्ही त्याचा होमवर्क कराल, है ना. होमवर्कसाठी ही न्यूज आहे की 1021E हे तुम्हाला बघायचं आहे. आणि त्याच्याबरोबरच पीपल्स रिप्रेझेंटेशन ऍक्ट जो 1951 आहे, 1951 जो आहे, याचा देखील एकदा थोडासा आढावा घ्याल. त्याचा जो सेक्शन 8 आहे, सेक्शन 8 ऑफ 1951 ऍक्ट, पीपल्स रिप्रेझेंटेशन ऍक्ट, या दोघांचा होमवर्क करायचा आहे. हे तुम्हाला कुठेतरी प्रिलिम्समध्ये किंवा जनरल स्टडीज पेपर 2 मध्ये विचारलं जाईल. सो एवढंच फक्त न्यूजच्या बाबतीत एवढी एकच न्यूज महत्वाची होती. त्यानंतर इथे तुम्ही बघाल की हे एक चित्र दिलेलं आहे आणि हे चित्र कोणाचं आहे, हे चित्र आहे एक आर्टिस्ट आहे राजस्थान मधून, जे कालबेला डान्स परफॉर्म करत आहेत. म्हणजे नॅशनल फॉक अँड ट्रायबल ऍक्ट फेस्टिवल भोपाळमध्ये जो चाललेला आहे त्याच्यामध्ये हा एक डान्स फॉर्म तुम्हाला बघायला मिळाला. आता इंडिया गेटवर देखील असेच डान्स फॉर्म तुम्हाला मागच्या वेळेला काही बघायला मिळाले होते. आणि मग याच्यातून एक जो प्रश्न बनतो तो हा आहे की भारतातले जे प्रमुख लोकनृत्य प्रकार आहेत, स्पेशली आदिवासी लोकनृत्य प्रकार किंवा ट्रायबल लोकनृत्य प्रकार जे आहेत, यावर तुम्हाला प्रिलिम्समध्ये प्रश्न विचारला जाण्याची संभावना आहे. फाईन. आणि म्हणून मग आपण काय केलेलं आहे की इथे राज्य आणि त्यांचे नृत्य प्रकार इथे सांगितलेले आहेत. आसाम, अरुणाचल प्रदेश, छत्तीसगड, गोवा, गुजरात, हिमाचल प्रदेश, हरियाणा वगैरे वगैरे सगळं इथे तुम्हाला दिलेलं आहे. आणि जर तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉईन असाल, युगांतर अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलला जर जॉईन असाल तर तुम्हाला याची पूर्ण एक से नोट्स फॉर्मॅटमध्ये तुम्हाला मिळतील विथ फोटो सकट तुम्हाला याचा डिटेलिंग मिळेल टेलिग्राम चॅनलवर. सो जर तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉईन केलं नसेल युगांतर अकॅडमीच्या, तर आजच आत्ताच जॉईन करा. युगांतर अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलचं नाव हेच आहे, युगांतर अकॅडमीच्या नावानेच टेलिग्राम चॅनल आहे, ज्यामध्ये रोज न्यूजबद्दल काही से व्हॅल्यू ॲडिशन करून मी अपडेट करत असते. त्याच्याचबरोबर जर तुम्ही अजून आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याच्याचबरोबर जर तुम्ही ॲप डाउनलोड केलं नसेल तर ॲप डाउनलोड करा. यामध्ये हायब्रिड बॅचेस चाललेले आहेत. हायब्रिड बॅचेस म्हणजे काय की जे ऑफलाईनमध्ये चाललेले आहे तेच ऑनलाईनमध्ये आम्ही शिकवत आहोत. आज कॉपी इव्हॅल्युएशन प्रोग्राम होता, म्हणजे सगळ्यात पहिले MCQची टेस्ट झाली, त्यानंतर डिस्क्रिप्टिव्हची टेस्ट झाली, म्हणजे तुम्ही प्रिलिम्स आणि मेन्स या दोघांचाही अभ्यास इथे करता. आणि त्यानंतर डिस्क्रिप्टिव्हच्या टेस्टनंतर 1-to-1 कॉपी इव्हॅल्युएशन झालेलं आहे, जे की अतिशय महत्वपूर्ण आहे. म्हणजे कम्प्लीट पॅकेज फॉर युअर एक्झाम इज अवेलेबल इन युगांतर अकॅडमी. इफ यू पीपल हॅवन डाउनलोडेड येट द ॲप दॅन काइंडली डाउनलोड इट, राईट. आणि त्यानंतर मग येऊया पुढे नेक्स्ट जे एडिटोरियल आहे. सो एडिटोरियल बद्दल आपण इथे चर्चा करूया. एडिटोरियल इथे यांनी म्हटलेलं आहे की द लेसन्स ऑफ हिरोशिमा मस्ट नॉट ड्रिफ्ट अवे. फाईन. आता याचा संबंध कशाशी आहे तुमच्या लक्षात आला असेलच की कालच आपण एक एडिटोरियल पाहिलं जिथे रशियन प्रेसिडेंट जे आहेत यांनी काय म्हटलेलं आहे की रशिया कोणत्याही प्रकारच्या से कॉन्स्पिरसीला आता अजिबात सहन करणार नाही. म्हणजे नाटोबद्दल त्यांनी म्हटलं होतं की इफ युक्रेनला कोणी जर सपोर्ट करण्याचा प्रयत्न करत असेल किंवा काही जर रशियाच्या विरोधात मोहिमा चालवल्या जात असतील तर रशिया विल टेक द ॲक्शन लाईक नेव्हर बिफोर. फाईन. म्हणजे त्यांनी ओव्हरऑल एक इंडिकेशन दिलेलं आहे की ॲटम बॉम्बचा यूज आम्ही परत करायला तयार आहोत किंवा
रशिया वॉज प्रिपेर्ड टू यूज ऑल वेपन सिस्टम अवेलेबल, अशा प्रकारे यांनी म्हटलेलं आहे. ऑल दो दे डिंट यूज द वर्ड ॲटम बॉम्ब, बट स्टील इट इज इंडिकेटिंग द सेम सिस्टम. आणि मग कालच एक एडिटोरियल होतं की लेसन्स ऑफ कोल्ड वॉर आपण विसरायला लागलेलो आहोत वगैरे वगैरे. आता उद्या आहे 6 ऑगस्ट, आणि उद्या 6 ऑगस्ट म्हटल्यानंतर 6 ऑगस्ट इज ऑब्झर्व्ड ॲज वॉट, हिरोशिमा डे, राईट. 6 ऑगस्ट इज ऑब्झर्व्ड ॲज हिरोशिमा डे. आणि मग या हिरोशिमा डेवर तुम्हाला आठवत असेलच की 6 आणि 9 ऑगस्ट 1945 म्हणजे आजच्या 78 वर्षाआधी, है ना, 78 इयर्स अगो, जपानच्या नागासाकी आणि हिरोशिमावर से ॲटम बॉम्बचा हल्ला झाला. आणि ॲटम बॉम्बचा हा जो हल्ला झाला याच्यानंतर मग सेकंड वर्ल्ड वॉर जे होतं हे से संपुष्टात आलं होतं. सेकंड वर्ल्ड वॉर संपुष्टात आलं होतं, पण त्याच्यानंतर मग तुम्हाला बघायला मिळतं की पूर्ण सिटी, पूर्ण जपानचे ही दोन शहरं राख झाली होती, एकदम राख झाली होती. त्यामध्ये काही अगदी गवत सुद्धा उरलं नव्हतं, इतकं जास्त प्रॉब्लेम निर्माण झाला होता. आणि त्यानंतर मग तुम्हाला बघायला मिळतं की ग्लोबल प्रॉब्लेम झालेला आहे की न्यूक्लिअर यूज किंवा एनी काइंड ऑफ न्यूक्लिअर यूज, एनी न्यूक्लिअर यूज ॲज वेपन इज अ ग्लोबल चॅलेंज, राईट. आता पुन्हा एकदा जे की पॉईंट्स या एडिटोरियलमध्ये तुम्हाला बघायला मिळतात ते काय आहेत, या एडिटोरियलमध्ये बेसिकली इथून तुमचं की पॉईंट सुरू होतं. त्याच्या आधी त्यांनी सगळं जे वर्ल्ड वॉरबद्दल किंवा नागासाकी हिरोशिमा हल्ला याबद्दल सांगितलेलं आहे. या पॅरेग्राफपासून तुम्हाला एक की पॉईंट्स बघायला मिळतात. आणि की पॉईंट्स काय आहेत की 2022 जे होतं इथूनच बेसिकली न्यूक्लिअर टॅबू वॉज टेस्टेड ऑलमोस्ट टू ब्रेकिंग पॉईंट, राईट. सो 2022 तुम्हाला हे बघायला मिळतं की जेव्हा से ओव्हरऑल आता 2022 आधी देखील जर बघायचं तर 2018 जे ट्रेड वॉर सुरू झालं, ट्रेड वॉर नंतर काय झालं की पूर्ण जागतिक से एक खिचाताण टाईप झाली किंवा संघर्ष सुरू झाला. आणि या संघर्षामध्ये चीन आणि USA यांच्यामध्ये बेसिकली हे ट्रेड वॉर बघायला मिळालं. याचा ओव्हरऑल असर तुम्हाला सगळ्या जगावर पाहायला मिळाला. आणि मग हे जे हा जो परिणाम झाला याचा याची परिणिती काय झाली की याची परिणिती झाली एक नवीन प्रकारचा संघर्ष तुम्हाला पाहायला मिळाला जो जागतिक स्तरावर सुरू झाला होता. आता हा जो जागतिक स्तरावर संघर्ष सुरू झाला त्यातच काय झालं 2020 आलं कोविड. आणि मग या ट्रेड वॉरचा एक रिझल्ट असा होता की युनिपोलर सुप्रीमसी जी होती किंवा वर्ल्ड ऑर्डर जे होतं इट वॉज चॅलेंज. USA ची युनिपोलर वर्ल्ड ऑर्डर वॉज चॅलेंज, राईट. आणि मग पुन्हा एकदा रशिया इज सर्चिंग फॉर द ऑपॉर्च्युनिटी टू टेक द प्लेस इन ग्लोबल वर्ल्ड ऑर्डर, येस. आणि यामुळे मग पुन्हा तुम्हाला बघायला मिळते एक चेनच सुरू झाली प्रॉब्लेमची. साऊथ चायना सी चा जो ग्लोबल ट्रेड रूट आहे साऊथ चायना सी वर देखील चीनने दावा केला. त्यानंतर मग रशियाने देखील आपल्या कोस्टल एरियाला स्ट्रॉंग करण्यासाठी, कोस्टल एरियामध्ये ऍक्सेस मिळवण्यासाठी युक्रेन वॉर करायला सुरू केलं युक्रेन. आणि मग आता युक्रेनचं वॉर जे आहे हे इतक्या लेवल पर्यंत आलेलं आहे की रशियाने म्हटलेलं आहे की रशिया माइट यूज द टॅक्टिकल न्यूक्लिअर वेपन अगेन्स्ट से दीज ऑल नाटो कंट्रीज और जे कोणी यांच्या विरोधात कॉन्स्पिरसी करते, राईट. सो स्पेक्युलेशन अरोज अबाउट वेदर रशिया वूड यूज दिस ऑर नॉट, म्हणजे की ओव्हरऑल पुतीनने जेव्हापासून डिक्लेअर केलेलं आहे की वी कॅन यूज एनी से बेसिकली वी विल गिव यू द हिस्टोरिकल एक्झाम्पल की जर तुम्ही आमच्याबरोबर कॉन्स्पिरसी करण्याचा प्रयत्न केला तर वी आर नॉट गोइंग टू टॉलरेट इट इन एनी वे, फाईन. आणि मग त्याच्यानंतर इथे म्हटलेलं आहे की या एडिटोरियलमध्ये मग शेवटचा जो सूर आहे तो हा आहे की वॉशिंग्टन मेड इट अबंडंटली क्लिअर दॅट एनी यूज वुड बी मेट विथ अ स्ट्रॉंग अँड कॉमेन्स्युरेट रिस्पॉन्स. सो वॉशिंग्टनमधून देखील याला रिस्पॉन्स कसा आलेला आहे की जर तुम्ही कराल तर आम्ही पण करू. आणि मग त्याच्यानंतर नाटोच्या डोअरस्टेपवर हे येऊन आता थांबलेलं आहे. ऑल दो युक्रेन इज नॉट पार्ट ऑफ किंवा युक्रेन इज नॉट मेंबर ऑफ नाटो, है ना. मग आता पुन्हा एकदा चायनाचे प्रेसिडेंट जे आहेत त्यांनी म्हटलेले की इंटरनॅशनल कम्युनिटीने जॉईंटली एकत्र येऊन, सगळ्यांनी एकत्र येऊन काय करायला पाहिजे की अशा प्रकारचं थ्रेट किंवा अशा प्रकारचं यूज ऑफ न्यूक्लिअर वेपन किंवा कोणत्याही प्रकारचं जे से डॉमिनन्स आहे हे थांबवायला पाहिजे किंवा आपल्याला सगळ्यांनी एकत्र येऊन याबद्दल काहीतरी ॲक्शन घेतली पाहिजे असं चायनाने इथे म्हटलेलं आहे. हे इथे त्यांनी सांगितलेलं आहे की चायनाज प्रेसिडेंट शी जिनपिंग कॉल्ड ऑन
इंटरनेशनल कम्युनिटी टू जॉइंटली अपोज द यूज और थ्रेट्स टू यूज न्यूक्लियर वेपन. राइट, सो न्यूक्लियर क्राइसिस पास्ट बट द वर्ल्ड कुड नॉट और कुड स्टिल बी हेल्ड हॉस्टेज टू रशियाज मूवमेंट ऑफ टैक्टिकल न्यूक्लियर वेपन्स टू बेलारूस एट मिन्स्क इन्विटेशन. ठीक, सो ओवरऑल पुनः एकदा या उंबरठ्यावर बेसिकली दे जग पूर्ण आलेला आहे की न्यूक्लियर वॉर किंवा अशा प्रकारचा न्यूक्लियर यूज परत होईल की नाही होणार, म्हणजे की भीती पुन्हा एकदा दाखल झालेली तुम्हाला बघायला मिळते. हे या आर्टिकलचा सूर आहे. त्यानंतर हे जे एडिटोरियल आहे, हे एडिटोरियल खूप महत्वाचं आहे किंवा सी बेसिकली इंडिया इज नॉट पार्ट ऑफ दिस एडिटोरियल. जे हे जे एडिटोरियल आहे हे अमेरिका, सौदी, इस्रायल, इराण अशा चार देशांच्या ओव्हरऑल से चार देशांच्या से रिलेशनवर हे एडिटोरियल चालत आहे. जनरल स्टडीज पेपर 2 मध्ये इंटरनॅशनल रिलेशन्सचा हा पार्ट आहे. आणि जर तुम्हाला ओव्हरऑल ग्लोबल वर्ल्ड से वर्ल्ड रिलेशन समजून घ्यायचे असतील, हा ना, किंवा ग्लोबल इंटरनॅशनल रिलेशन समजून घ्यायचे असतील, तर तुम्हाला या चारही स्टेक होल्डर्सचं महत्त्व माहिती असायला पाहिजे. आता याचं बॅकग्राऊंड मी पहिले तुम्हाला सांगते की हे नक्की आहे काय. हे जे एडिटोरियल आहे हे चार देशांशी संबंधित आहे, युनायटेड स्टेट्स, सौदी अरेबिया, फाईन, इराण आणि इस्रायल. फाईन, आता यामध्ये मुद्दा काय आहे की मुद्दा हा आहे US आणि सौदी, दीज पीपल आर शेअरिंग व्हेरी गुड रिलेशनशिप. राईट, then US and Israel is sharing very good relationship, but US and Iran are not sharing good relationship, they are sharing bad relationship. Fine, ata ya madhe ma kay zalele ki if these people are sharing good relationship ani even not good relationship, USA and Saudi are energy partners. What are they? They are energy partners. Fine, tyanantar मग इथे इस्रायल आणि USA जर तुम्ही पाहिलं तर इस्रायल USA रिलेशन कसं आहे की या दोघांचं देखील अतिशय चांगलं रिलेशन आहे, कारण इस्रायलला सगळ्यात पहिले सपोर्ट केला होता, रादर इस्रायलच्या इश्यूवर सगळ्यात पहिले सपोर्ट कोणी केला होता, USA केला होता. अँड यू मस्ट नो द रोल ऑफ इस्रायल इन सेकंड वर्ल्ड वॉर, फर्स्ट वर्ल्ड वॉर, दोघांमध्येही तुम्हाला यांचा रोल बघायला मिळतो. तिथूनच इस्रायल पॅलेस्टाईनचा इशू निर्माण झालेला. हा सो हिस्ट्री इज डिफरंट. बट इराण बरोबर जी USA जे रिलेशन आहेत ते अतिशय गडबड रिलेशन आहेत, खूप जास्त खराब रिलेशन तुम्हाला बघायला मिळतात. आता इथे तुम्हाला एक अग्रीमेंट तुम्हाला आठवून देते, काटसा. काटसा अग्रीमेंट काय आहे? काटसा अग्रीमेंट इज रिलेटेड टू काउंटरिंग अमेरिकाज से काउंटरिंग अमेरिकाज ॲडव्हर्सरी, है ना, काउंटरिंग अमेरिकाज ॲडव्हर्सरी थ्रू सँक्शनिंग ऍक्ट. हे आहे काउंटरिंग अमेरिकाज ॲडव्हर्सरी, अमेरिकाज ॲडव्हर्सरी टू थ्रू सँक्शनिंग ऍक्ट. थ्रू सँक्शनिंग ऍक्ट याचा काय अर्थ आहे? अमेरिकाने या अग्रीमेंटच्या थ्रू पूर्ण जगाला हा मेसेज दिलेला आहे की अमेरिकेचा दुश्मन किंवा अमेरिकेच्या एनिमीचा मित्र सुद्धा आमचा एनिमी असेल. फाईन, सो फ्रेंड टू फो इज फो. दिस इज व्हॉट द क्लिअर मेसेज टू द वर्ल्ड फ्रॉम अमेरिका. फाईन, आणि मग आता इथे झालं काय की या काटसाच्या थ्रू यांनी कोणाला टार्गेट केलं होतं? इराणला, रशियाला, नॉर्थ कोरियाला. दीज आर ॲडव्हर्सरी टू अमेरिका. हे क्लिअर आहे? हे लक्षात आलं की हे चित्र काय आहे नक्की, है ना. आता याच्यानंतर मग झालेलं काय आहे की झालं हे आहे की विथ द मीडिएशन ऑफ चायना, व्हॉट इज न्यू डेव्हलपमेंट? न्यू डेव्हलपमेंट इज की विथ द मीडिएशन ऑफ चायना, चायनाच्या मध्यस्थीने सौदी अरेबिया आणि इराण मध्ये एक चांगलं रिलेशनशिप डेव्हलप व्हायला लागलेलं. फाईन, अँड इफ दीज पीपल आर कमिंग क्लोजर, जर यांच्यामध्ये चांगलं रिलेशनशिप डेव्हलप होत आहे किंवा दे आर एस्टॅब्लिशिंग डिप्लोमॅटिक टाईज, राईट, मग यामध्ये काय होणार की इट विल नॉट बी एक्सेप्टेबल टू USA. USA साठी मात्र हे डोकेदुखी झालेलं आहे की इराण आणि सौदी अरेबिया जर एकत्र आले तर USA आणि सौदी अरेबियाचं रिलेशन कसं राहील याबद्दलचा एक प्रश्न निर्माण झालेला आहे. ठीक, सो इफ USA अँड सौदी अरेबिया आर फ्रेंड, दे आर हॅपी, राईट, बट इफ सौदी अरेबिया अँड इराण इज फ्रेंड देन USA विल नॉट बी हॅपी. आता इथे काय झालं की सौदी अरेबिया आणि इस्रायल, आता इथे लक्षात घ्याल की दुसऱ्या बाजूला तुम्हाला बघायला मिळते की सौदी अरेबिया आणि इस्रायल जे आहेत हे काय आहे, हे एकमेकांचे विरोधक आहेत. व्हॉट वॉज द इश्यू? इश्यू वॉज पॅलेस्टाईन.
पॅलेस्टाईनच्या इश्यूला घेऊन हे दोघं देखील एकमेकांचे विरोधक आहेत, राईट? सो युएसए इज फ्रेंड टू सौदी अरेबिया अँड युएसए इज फ्रेंड टू इस्रायल ऑल्सो. सो इथे जसं चायनाने सौदी अरेबिया आणि इराणला एकत्र आणण्याचा प्रयत्न केला, तसंच युएसए काय करत आहे की युएसए इज ऑल्सो अटेम्प्टिंग सिमिलर थिंग. वॉट इज युएसए इज डुईंग? युएसए देखील सौदी अरेबिया आणि इस्रायलला एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहे. जर हे एकत्र आले, हे लक्षात घ्याल की युएसए आणि सौदी यांचं रिलेशन कसं आहे, यांचं रिलेशन हे आहे की अगदी ओपेक प्लस, हे इथे तुम्हाला बघायला मिळेल की एक्सपोर्टिंग कंट्रीज प्लस, है ना, पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज प्लस. सो ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज प्लस म्हणजे ओपेक प्लस चं रिलेशन सौदी बरोबर असलेलं तुम्हाला बघायला मिळतं. आणि जर इथे तुम्ही बघितलं तर रशिया अँड सौदी अरेबिया, रशिया अँड सौदी अरेबिया आर मेजर एक्सपोर्टर्स ऑफ ऑइल. येस, दीज आर मेजर एक्सपोर्टर्स ऑफ ऑइल अँड दीज आर कोऑपरेटिंग विथ इच अदर. हे काय करत आहेत, हे एकमेकांना कोऑपरेट करत आहेत. लक्षात घ्या इकडे काय सिच्युएशन आहे की युएसए इज इन ट्रॅप, युएसए ट्रॅप झालेलं आहे या सगळ्यामध्ये. आणि त्यामुळे काय झालेलं आहे की नाव द चॅलेंज बिफोर जो बायडन्स ऍडमिनिस्ट्रेशन इज हाऊ टू हँडल दीज इशू ऑफ ट्रायंगल म्हणा किंवा स्क्वेअर म्हणा, याला कसं आता करणार, हा प्रश्न निर्माण झालेला आहे. सो युएसए व्हिजिटेड सौदी, युएसए व्हिजिटेड सौदी टू नॉर्मलाइज द थिंग बिटवीन इस्रायल अँड सौदी अरेबिया. गेटिंग दिस? युएसएनी काय केलं की चायनाने जसं इराण आणि सौदी अरेबियाला एकत्र आणण्याचा प्रयत्न केलेला आहे, तसं सिमिलरली युएसए इज ऑल्सो अटेम्प्टिंग द सेम थिंग, दॅट त्यांनी सौदी अरेबियामध्ये व्हिजिट केलं आणि इथे इस्रायल आणि सौदी अरेबिया, इस्रायल आणि सौदी अरेबियाचे जे विरोधी रिलेशन्स आहेत किंवा संघर्ष आहेत याला नॉर्मलाइज करण्याचा यांनी प्रयत्न केलेला आहे. ठीक, आता सौदी अरेबियाने काय केलं की सौदी अरेबिया आणि इस्रायल जर एकत्र आले तर इस्रायलने म्हटलेलं आहे की इट वी आर रेडी, म्हणजे आम्ही याच्यासाठी रेडी आहोत, राईट, पण आमच्या काही अटी आहेत. आता आमच्या काही अटी आहेत म्हणताना इस्रायलने काय काय अटी ठेवलेल्या आहेत हे इथे तुम्हाला बघायचं. ठीक, सो इस्रायलने काय केलेलं आहे की इस्रायलने इथे काही अटी ठेवलेल्या आहेत, अटी यांनी मांडलेल्या आहेत. आणि अटी काय आहेत, अटी या मांडलेल्या आहेत की इन्क्लुडिंग नाटो लाईक सिक्युरिटी गॅरंटी आम्हाला पाहिजे, नाटो लाईक सिक्युरिटी गॅरंटी आम्हाला पाहिजे. नाटो लाईक सिक्युरिटी गॅरंटी म्हणजे काय, की देअर शॅल बी द से नेशन से नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन जे आहेत, है ना, यांचे जे सदस्य देश आहेत त्यांच्यासारखी सिक्युरिटी गॅरंटी आम्हाला देखील पाहिजे. इस्रायलची ही पहिली अट आहे. दुसरी अट ही आहे की वी शॅल हॅव द ऍक्सेस टू ॲडव्हान्स अमेरिकन वेपन. सो यांनी म्हटलेलं इथे इथे कुठेतरी तुम्हाला वाचायला मिळेल हे की वी शॅल हॅव ऍक्सेस टू ॲडव्हान्स अमेरिकन वेपन, हे देखील यांनी म्हटलेलं आहे. यानंतर यांनी म्हटलेलं आहे इथे, यांनी म्हटलेलं आहे की या व्यतिरिक्त तिसरी अट यांची काय आहे, तिसरी अट यांची ही आहे, हे इकडे तुम्हाला बघायला मिळतं, ऍडव्हान्स अमेरिकन वेपन सिस्टम. त्यानंतर यांनी म्हटलेलं की अप्रुव्हल ऑफ ऍक्विझिशन, है ना, अप्रुव्हल ऑफ ऍक्विझिशन ऑफ सिव्हिलियन न्यूक्लिअर टेक्नॉलॉजी मध्ये देखील आम्हाला भाग मिळायला पाहिजे. म्हणजे एकतर इथे ऍक्सेस मिळायला पाहिजे, त्यानंतर ऍक्विझिशन ऑफ सिव्हिलियन न्यूक्लिअर टेक्नॉलॉजी आम्हाला यामध्ये सामावून घ्या. त्यानंतर इस्रायलने म्हटलेलं आहे की इफ, यांनी म्हटलेले की त्यांनी कमिटमेंट दिलेली आहे की जर टू स्टेट सॉल्युशनची प्रोसेस सुरू झाली, पॅलेस्टाईनचा मुद्दा सोडवण्याची प्रोसेस सुरू झाली, तर इस्रायल अँड सौदी विल बी व्हेरी गुड फ्रेंड्स, किंवा एक चांगलं रिलेशन आम्ही देखील इकडे शेअर करू, अशा प्रकारे यांनी म्हटलेलं आहे. पण सो या अटी आहेत. आता इथे काय झालेलं आहे की सौदी अरेबियाचा जो पार्ट आहे, आता सौदी अरेबियाचा जो क्राऊन प्रिन्स आहे, यांनी काय केलेलं आहे, यांनी म्हटलेलं आहे की वी ऑल्सो आर, म्हणजे यांनी काय केलेलं आहे की दीज आर असर्टिव्ह अँड यांनी असर्टिव्ह आणि ॲम्बिशियस फॉरेन पॉलिसी डिक्लेअर केलेली आहे. असर्टिव्ह आणि ॲम्बिशियस फॉरेन पॉलिसी म्हणजे काय, इथे यांनी हे बघून घ्याल. असर्टिव्ह आणि ॲम्बिशियस फॉरेन पॉलिसी यांनी डिक्लेअर केलेली आहे. आणि यांनी म्हटलेलं आहे की जर आम्ही या दोस्तीला किंवा या इस्रायलच्या अटींना मानून एक चांगलं रिलेशन डेव्हलप केलं तर काय करू की फर्स्ट ऑफ ऑल वी वॉन्ट टू बी फर्स्ट अमंग इक्वल्स. पण यांनी म्हटलेलं आहे की वी वॉन्ट टू बी फर्स्ट अमंग इक्वल्स. आणि जर अशा प्रकारे सौदी अरेबियाने इस्रायलशी से हँडशेक केला तर काय होणार की सौदी अरेबिया विल नॉट बी द नॅशनलिस्ट पॉवर, रादर दे विल नॉट बी द इस्लामिक पॉवर, दे विल नॉट इमर्ज इज ॲज इस्लामिक पॉवर विच इज नॅरो कॉन्सेप्ट, बट दे विल बी इमर्ज ॲज नॅशनलिस्ट पॉवर.
एंड विच विल बी द वेरी गुड मूव फॉर सऊदी अरेबिया. नहीं, हे एक चांगली मूव होईल सौदी अरेबियासाठी टू चेंज द इमेज ऑफ सेंट्रल एशिया. नाही, आणि या अनुषंगाने हे एडिटोरियल तुम्हाला इथे बघायला मिळतं. हे एडिटोरियल थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे, पण याला आयआरच्या दृष्टीने थोडंसं सिम्प्लिफाय करून सांगण्याचा मी इथे प्रयत्न केलेला आहे. आय होप की हे तुम्हाला समजलं असेलच. आणि त्याच्याचबरोबर हे अब्राहम अकॉर्ड इकडे लक्षात घ्या. अब्राहम अकॉर्ड म्हणजे काय, की सगळे इस्लामिक कंट्री जे आहेत ते एकत्र येतात, त्याला म्हटलं जातं अब्राहम अकॉर्ड. राईट, आणि त्याच्याचबरोबर मग इथे मोर ओवर डिप्लोमॅटिक टाईज विथ इस्रायल वुड बॅलन्स द किंगडम्स रिसेंट रिकॉन्सिलिएशन विथ इराण अँड सिरिया. सो इराण सिरिया बरोबर पण यांचे रिलेशन्स बदलतील. आणि त्याच्याचबरोबर इस्रायल इराण सिरिया हे एकत्र जर आले आणि सौदी अरेबियाबरोबर यांचं जर रिलेशनशिप चांगलं झालं, तर एन्टायर एक ग्रुप इथे तयार होईल जो की एक चांगला स्ट्रॉंग ग्रुप असेल, अशा प्रकारे इथे त्यांनी म्हटलेलं आहे. सो दिस इज व्हॉट यूएसएज मूव, हे यूएसएचा मूव आहे फॉर रिसेंट डेव्हलपमेंट. राईट, सो हे आहे जे हे ओव्हरऑल इन्फॉर्मेशन या एडिटोरियलमध्ये कव्हर केलेली आहे. आय होप की दिस वॉज यूजफुल फॉर यू. सो आजच्या न्यूजपेपरमध्ये इतक्याच दोन एडिटोरियल एक न्यूज अशा प्रकारचं हे आजचा न्यूजपेपर आहे. खूप जास्त काही बघण्यासारखं नाही आहे, पण इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टिकोनातून, त्याच्याचबरोबर प्रिलिम्सच्या दृष्टिकोनातून दोन जे महत्त्वपूर्ण न्यूज होते ते आपल्याला बघायला मिळाले. सो थँक्यू सो मच गाईज फॉर वॉचिंग द सेशन. अँड ॲज आय टोल्ड यू की ऑप्शनलच्या बॅचेस आपल्याकडे सुरू होत आहेत. ऑप्शनल सब्जेक्टच्या बॅचेस 16 ऑगस्टपासून सुरू होत आहेत. 4 ऑप्शनल तुम्हाला बघायला मिळतील. इथे ॲग्रिकल्चर ऑप्शनल एक्सक्लुझिव्हली तुम्हाला युगांतरच्या प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळेल. PSIR ऑप्शनल तुम्हाला बघायला मिळेल. मराठी इंग्लिश दोन्ही मीडियममध्ये अवेलेबल आहे. हिस्ट्री ऑप्शनल आणि सोशोलॉजी ऑप्शनल अशा 4 बॅचेस इथे सुरू होत आहेत. ठीक, याच्याच बरोबर जर तुम्ही बिगिनर आहात, म्हणजे जर तुम्ही खूप सगळे क्लासेस करून देखील तुम्हाला असं वाटतंय की तुमचा अभ्यास झालाय की नाही झालाय हे तुम्हालाच कळत नाहीये, तर याला एक फ्रेश स्टार्ट करण्यासाठी NCERTच्या बॅचेस सुरू झालेल्या आहेत. याला एनरोल करायला विसरू नका, याचा लाभ घ्यायला विसरू नका. आणि अजूनपर्यंत जर तुम्ही टेलिग्राम चॅनल आमचं जॉईन केलं नसेल, तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा. युगांतर अकॅडमी फॉर UPSC MPSC हे टेलिग्राम चॅनलचं नाव आहे. ॲप डाउनलोड करायला विसरू नका. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर यूट्यूब चॅनलला लाईक करायला, सबस्क्राईब करायला आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग द सेशन गाईज. हॅव अ गुड डे.